अशा नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी सिद्धी तुमचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये. आज आपण अगदी कुरकुरीत, अजिबात तेलकट न होणारे चायनीजच्या स्टॉलवरती बाहेर मिळतात ना, तसेच अगदी कोबीचे मंचुरियन बॉल्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचसोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा. मी इथे अर्धा किलो कोबी घेतलाय. हा कोबी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आता हा कोबी आपण किसणीवरती बारीक किसून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता की जास्त जाड किंवा जास्त पातळी नाही किसून घ्यायचं आहे. तर मध्यम साईजमध्येच मी इथे हा कोबी किसून घेतलाय. त्यानंतर बाकीचा उरलेला कोबीसुद्धा आपण किसून घेऊयात. इथे हा कोबी जिथे जाड राहिलाय तिथे सुरीने आपण हे असं कट करून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपला इथे कोबी फक्त 5 मिनिटात बारीक किसून झालेला आहे. आणि आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे इथे सर्व कोबींना लावून घेऊ. त्यानंतर ह्यात आपण अर्धा वाटी कॉर्नफ्लावर टाकू. कॉर्नफ्लावर टाकल्यावर कोबी आपण चांगला मळून घेऊयात. कोबी मळून झाल्यावर ह्यात एक वाटी मैदा घालू. मैदा ह्यामध्ये घातल्यावर सुद्धा आपण हा कोबी चांगला मळून घेऊ. त्यानंतर जे आपण मंचुरियन करणार आहोत त्यासाठी इथे मी लाल कलर अर्धा चमचा घेतलेला आहे. आणि इथे जर तुमच्याकडे लाल कलर नसेल तर तुम्ही इथे काश्मीरी लाल मिरची पावडर ह्यामध्ये घालू शकता. लाल कलर टाकल्यावर इथे हे पीठ आपल्याला पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण बघू शकतो जास्त पातळ किंवा जास्त घट्ट सुद्धा पीठ मळलेलं नाही आहे. इथे जे काही मी पीठ मळलंय ते मीडियम मध्येच मळून घेतलंय. तर आता आपलं मंचुरियनचं पीठ रेडी आहे. त्यानंतर आता आपण पटकन ह्या पीठाचे मंचुरियनचे बॉल करून तेलात सोडून घेऊयात. त्यासाठी इथे मी आधी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले होते. तर हे आपलं इथे गरम सुद्धा झालेलं आहे. आणि पटापट ह्यामध्ये आपण मंचुरियनचे बॉल ह्या तेलामध्ये सोडून घेऊ. मंचुरियनचे बॉल तेलात सोडल्यावर हे आता परतून घेऊ. मंचुरियन तेलात सोडल्यावर आपल्याला जास्त वेळ परतून नाही घ्यायचंय, त्यामुळे इथे मी 2 ते 3 वेळाच परतून घेते. तर तुम्ही इथे पाहू शकता की आपल्या मंचुरियनला लाल कलर मस्तपैकी आलेला आहे. तर हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ.
आणि बाकीचे उरलेल्या पिठाचे सुद्धा मंचुरियन बॉल्स तळून घ्यायचे आहेत। तर इथे आपले गरमागरम रेडी आहेत मंचुरियन बॉल्स आणि हे कमी तेलकट आहेत। तर तुम्ही हे मंचुरियन बॉल्स नाश्त्यासाठी किंवा तुम्हाला कधी हे मंचुरियन खावेसे वाटले तर घरी तुम्ही पटकन बनवून हे खाऊ शकता। तर ही रेसिपी तुम्ही घरी बनवून जरूर ट्राय करून पहा। ही रेसिपी कशी झाली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू अशा एका नवीन रेसिपीज बरोबर।